आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्ता ट्रस्टच्या लाळखुरकत उपचार शिबिरास मोठा प्रतिसाद, पशुपालकातून समाधान, गुरुदत्तचे आभार. जयसिंगपूर येथील श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथे लाळखुरकत उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे आणि कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांनी शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फैलावलेल्या लाळखुरकत रोगाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी आपल्या गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोफत लाळखुरकत तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन चालू केलं आहे. आज कवठेगुलंद येथे हे शिबिर घेण्यात आलं. यावेळी घरोघरी जाऊन जनावरांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ गावातील सर्वच पशुपालकांनी घेतला. मोफत शिबिर आयोजित करून गुरुदत्तने पशुपालकांना आधार दिल्याबद्दल त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. असेच उपक्रम राबवले तर आम्ही कायम गुरुदत्तच्या पाठीशी उभे राहू. आम्ही अनेक दूध संघांना दूध देतो, कारखान्यांना ऊस घालतो, पण शेतकरी आणि पशुपालकांच्या दारात येऊन सेवा देणारे गुरुदत्त हे एकमेव आहे, अशा प्रतिक्रिया उपस्थितातून व्यक्त होत होत्या. यावेळी सरपंच मोहसिन वाळवेकर, उपसरपंच चंद्रशेखर कांबळे, सतीश कांबळे, डॉक्टर यू एस शिंदे, PRO विकास चौगले, सुरक्षा अधिकारी संदीप गायकवाड, महिला सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने पशुपालक आणि शेतकरी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कवठेगुलंदहून मोहन जमादार. गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयसिंगपूर यांच्या वतीने जनावरांना लाळ संदर्भ या ठिकाणी रोगांची रोगराई पसरलेली आहे, त्यानिमित्तानं त्याचं निर्मूलन करण्यासाठी गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व टीम आणि कारखान्याचे चेअरमन सचिव या सर्वांचं या ठिकाणी ही गोष्ट चांगल्या रीतीनं योजना ही राबवत आहेत. घरोघरी प्रत्येकाच्या जाऊन जनावरांना लाळ संदर्भात जी काय अँटीसिपेटरी जी काय औषध असतील ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरोखरच कारखान्याने ही राबवलेली जी काय कार्य आहे अत्यंत या ठिकाणी वाखाणण्यासारखं आहे. आणि ह्या सर्व कारखान्याच्या त्यांची जी काही टीम आहे ती आमच्या कवठेगुलंद ग्रामपंचायतमध्ये येऊन प्रत्यक्ष भेट देऊन आणि आमचे पशुधन अधिकारी म्हणून संजय साहेब आमचे सहकारी मित्र आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या गावच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि काही शेतकरी इथं उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांवर या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत करतो. आणि त्यांचे कार्य अत्यंत चांगल्या रीतीने आहे आणि असंच कार्य त्यांनी पुढे करत राहो आणि ते घरोघरी जाऊन सर्व जनावरांची ते मोफत तपासणी करणार आहेत. तरी सर्वांनी त्या तपासणीचा लाभ घ्यावा. टाकळी यांची मार्फत आज या ठिकाणी लाळखुरकत असा जो आजार जनावरांच्यावरती आलेला आहे त्यासाठी त्या कारखान्याने मोठं मन करून या ठिकाणी या जनावरांना मोफत औषधोपचार करण्यासाठी आज आपल्या कवठेगुलंदगावी दाखल झाले. त्याचबरोबर त्यांनी सेवा केली. त्या सेवेस आमचा सलाम. अत्यंत महत्त्वाचे आहे ते चांगलं आहे. आणि आता सध्याला जी परिस्थिती होती ती लाळ म्हशीला आलीच आहे. आमचे तर 7 खेड्यात म्हणले तर आता 25% प्रमाण आहे. आणि गुरुदत्त कारखान्यात जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. सर काय नाव? संजय पिरलो भेंडवडे. गाव कवठेगुलंद गाव भाग. अच्छा, आता तुमच्या जनावरांच्या संदर्भात गुरुदत्त शुगरनं जो उपक्रम राबवलेला आहे लाळखुरकत किंवा अन्य काही त्याच्यावरती उपचार करण्यासाठी, याच्या अगोदर कधी कोण आले होते, कुठले डॉक्टर्स वगैरे? डॉक्टर आले होते, डेअरीमार्फत आले होते. हां, पण आता जे शुगर्सनं जे काम चालू केलं आहे गुरुदत्तनं त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काम आहे. हां, कारण का जेणेकरून आतापर्यंत तुमच्या जनावरांना मोफतमध्ये कोणी हे दिलं नाही आहे, फी घेऊनच केलेलं. हां, सगळेजण फी घेऊनच घेतलेत. पण तू ह्यांचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो? एक नंबर चांगला वाटला. हां, माझं नाव केस भेंडवडे आहे आणि केस म्हणजे मी कवठेगुलंदची आहे. त्याविना आमचे गुरुदत्त कारखान्याचे सर आलेले आहेत जनावरं चेक करण्यासाठी.
आता त्या लाळ आणि खुरकत ह्या रोगावरती ते तुम्हाला औषध देणार आहेत. अशाबद्दल तुम्हाला गुरुदत्त शुगर्सचं म्हणजे त्या फॅक्टरीचं काय कौतुक करावंसं वाटते? अभिनंदन करावंसं वाटतं म्हणजे त्यांचा उपक्रम चांगला आहे.